तर किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत हे युद्ध अजून सुरूच आहे. यांच्यातील वाकयुद्ध काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधलाय. पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवण्यात आलेली होती. आता बरीच लोक समोर येऊ लागलेत आणि ते जर निर्दोष आहेत तर बाप बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करतायत असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. बाप बेटांच्या धावपळीमुळे सगळं स्पष्ट होत आहे. मी जे 3.5 म्हणालो ते तुम्ही मोजत राहा असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. तर आर्यन खान प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलंय. आर्यनकडे ड्रग सापडलं नाही हे चुकीचं असून सत्य बाहेर आल्यामुळे आता दिशाभूल केली जाते असं राऊत म्हणाले. फिरौती के मामले हैं, एक्सट्रैक्शन के मामले हैं जो अब तक दबाए हुए थे, अब बहुत से लोग सामने आए हैं और धीरे धीरे आपको पता चलेगा. अगर कोई गलती नहीं है, कोई गुनाह नहीं किया है तो बाप बेटे एंटीसिपेटरी बेल को क्यों भाग रहे हैं? अब तक तो भागम भाग नहीं हो रहे थे. जब से मैंने सच को उजागर करने की कोशिश की है तो ये बाप बेटे दर दर की ठोकरें खाते हैं, खाकर एंटीसिपेटरी बिल से इस कोर्ट से वहाँ, उस कोर्ट से वहाँ. एंटीसिपेटरी बिल की ज़रूरत आपको क्यों पड़ रही है? उसमें तो साफ है, आप देखिए क्या होता है.